हाय हॅलो नमस्ते, मी शुभा जाधव, तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी या चॅनलवर. आणि आपल्या इकडे सहकुटुंब सहपरिवारमधले मुख्य सदस्य आहेत सूर्यादा आणि सरू. सो पहिले कसे आहात तुम्ही? कमाल. एकतर धिंगाणा असा शो तुम्ही घेऊन येत आहे, त्यात धिंगाणा तुम्ही घालताय, तुम्ही किती एन्जॉय करताय? आम्ही किती एन्जॉय करतोय हे खरं तर मी आत्ता काहीच सांगणार नाही, याचं कारण मला जी इच्छा आहे की जेव्हा हा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे तेव्हा प्रेक्षकांनी ते बघावं आणि आम्ही काय धमाल उडवून दिले इकडे ती प्रत्यक्ष पाहावी. आम्हाला अर्थातच एन्जॉय करतोय आम्ही, कारण आमच्या हेक्टिक शेड्यूल्समधून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते, त्यामुळे जेवढी मजा यायला पाहिजे तेवढी मजा येते. बरं, तू गाणं तर खूप छान गातोस, तू गाणं किती छान गातेस आम्हाला कळणार आहे का? ते तुम्हाला आता एपिसोड ओपनिंगलाच कळणार आहे की मी किती गाजवून टाकते स्टेज म्हणून वगैरे. म्हणजे माझ्या बाजूला उभं राहायची हिंमत होत नाही कोणाची, इतकी इतकं मी कमाल गाते. तर ते मी काय स्वतःचं कौतुक करणार? सो मला नाही, या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाही, तुम्हीच ठरवा. ओके, तर ती स्वतःचं कौतुक नाही करत, तर तू कर. ती खूप छान गाते आणि तिने आता जो धिंगाणा घातलेला आहे तो तुम्हाला बघायलाच पाहिजे. म्हणजे धिंगाणा मध्ये सुद्धा एक गाणा आहे, त्या गाण्याचा आणखी निळ्याचा काय संबंध आहे ते तुम्हीच पाहिलं तर त्याची मजा जास्त येईल तुम्हाला. पण मला असं वाटतं की कोण किती चांगलं गातंय हा त्याच्यातला उद्देश नाही आहे. सो कोण किती जास्त धिंगाणा घालतंय आणि तो धिंगाणा कशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करतोय आणि तो प्रेक्षकांना एन्जॉय करता येतोय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो आय एम शुअर की आम्ही मजा करतोय, प्रेक्षकही मजा करतील. येस, तुम्ही मजा करताय त्यामुळे प्रेक्षक पण 100% मजा करतील. आणि जे काय आता तुम्ही गाण्याविषयी बोलला आहात ते ह्या इंटरव्ह्यू बघितल्यानंतर ते बघा एपिसोड, म्हणजे तुम्हाला कळेल नक्की काय बोलताय ते. ॲब्सोल्युटली. येस, सो तुमच्या अपोजिट टीम आहे ठिपक्यांची रांगोळी. सो तुम्ही काय स्ट्रॅटेजी वगैरे प्लॅन केली आहे का? असं काही नाही. स्ट्रॅटेजी कधी प्लॅन करता येते? जेव्हा तुम्हाला गेम माहिती असतो. इथे काय, आम्हाला सगळ्यांना गेमच माहिती नाही आहे आणि मग तो त्या त्या वेळेला जेव्हा सिद्धू सांगतोय सगळ्या राऊंड कशा आहेत तेव्हा तेव्हा तो उलगडत जातोय, त्यामुळे स्ट्रॅटेजी प्लॅन करण्यासाठी काही स्कोपच नव्हता. फक्त एवढंच कळलं होतं की म्युझिकल असणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने गाणी वगैरे तयार केलेली होती, कशी म्हणायचे काय म्हणायचे कशा गाणी ओळखायचे, जास्तीत जास्त गाणी ऐकण्याचा प्रयत्न केलाय वगैरे. पण त्या वेळेला तिथे आठवली पाहिजेत ना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जिथे आम्ही कदाचित थोडेसे कमी पडू, म्हणजे मी ही तरी खूप आहे त्याच्यात चॅम्पियन. कम्प्लीट उलट बोलला हा तो, कम्प्लीट उलट बोललेला आहे. म्हणजे गाण्यात आणि म्हणजे सुनील बर्वेला जेवढी माणसं जितकी वर्ष ओळखतायत तर तो म्हणजे गाण्यात माहीर आणि आम्ही त्याच्यावरच आमची आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यावर. हो, इकडे जिंकायचा भार सगळा त्याच्या खांद्यावर आहे, आम्ही त्याच्या भरोश्यावरच आलो आहे इकडे. आता आम्ही बघतोय की तुम्ही किती धिंगाणा किती मस्त घालताय. पण सिरियलमध्ये थोडंसं उलथापालथ सुरू आहे, आता अंजनी पाशाचं लग्न झालं पण त्यात सुद्धा खूप जरा इमोशनल सिक्वेन्स आहेत, तर ते किती मजा करताय किंवा अशा काय कमेंट्स येतात तुम्हाला? कमेंट्स म्हणजे मी फार काही कुठे असं फार फॉलो करत नाही, त्यामुळे जे काही येतं ना ते चांगल्या पद्धतीने करायचं. आणखीन आत्ता जे लग्नाचा ट्विस्ट आहे तो सुद्धा काही एका विशिष्ट कारणासाठी आहे. पशानी जे एक त्याग केलेला आहे त्याचं स्वतःचं स्वप्न होतं, अंजीसाठी पाहिलेलं स्वप्न होतं, ते सुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आहे फक्त त्याच्या भावाच्या आनंदासाठी आणि भावाच्या जीवासाठी. त्यामुळे तो मेसेज जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय आणि त्या अर्थाने आय एम व्हेरी हॅपी अँड पॉझिटिव्ह की असं लोकांना या सगळ्या गोष्टी दाखवल्यामुळे खरंच समाजामध्ये खूप फरक पडू शकतो. आम्ही आत्ता आठवडाभर त्याचं सगळं लग्नाचं शूट करत होतो आणि आत्ता म्हणजे त्याच्यात एक अप्स अँड डाऊन्स आमच्या फॅमिलीमध्ये सतत चालूच असतात. सो त्यांना फेस करत करत आता पुढे नवीन काय उभं राहत आहे हे आम्ही पण कलाकार म्हणून अरे आता काय येणार आहे नवीन, आम्ही पण या उत्सुकतेतच असतो की आता काय नवीन येणार आहे. सो ट्विस्ट तर आयुष्याचा भाग झालाय आता. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमावर येते की शो सुरू असताना तुम्ही एक तुमच्या सिरियलचा नारा तयार केलेला, तर तो नारा तिथे आधीच तुम्ही तयार केलेला की इथे येऊन असं तुम्हाला सुचलाय? इथे येऊन आमच्यातला एकदम अत्यंत इंटेलिजंट आणि क्रिएटिव्ह असा वैभव जो आहे आमचा, म्हणजेच अमेय बर्वे, त्यांनी तो तयार केला. 1 2 3 4 सहकुटुंब, 1 2 3 4 फक्त सहकुटुंब सहपरिवार. येस, तो असाच धिंगाणा करा आणि हाच धिंगाणा आम्हाला बघायची खूप इच्छा आहे, आम्ही पण खूप मस्त एन्जॉय करतोय. सो थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल अँड ऑल द बेस्ट. अरे थँक्यू व्हेरी मच. एक तर तुम्हाला त्यांनी इन्कॉर्पोरेट करून घेतलं हे किती चांगली गोष्ट आहे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस. नाही, ते सगळे चॅनल स्टार प्रवाह. थँक्यू थँक्यू थँक्यू.